शिवजयंतीचे औचित्य साधून शिवसाई प्रतिष्ठान मलकापूर यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. पाहूयात ही बातमी. दहावी आणि बारावी टेन्शन आता विसरा आणि आपलं भवितव्य उज्ज्वल बनवा. आमचा पत्ता आहे विमल आरके 64 मल्हार पेठ तिसरा मजला जुने गीते बिल्डिंग समोर सातारा. मोबाईल क्रमांक आहे 97 64 61 07 86. शिवसाई प्रतिष्ठान आगाशिव नगर मलकापूर कराड तर्फे मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिर राबवण्यात आलेले आहे. यामध्ये नेत्र तपासणी, शुगर तपासणी, बीपी तपासणी, दंत तपासणी इत्यादी मोफत भव्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. सर्व तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत. तरी सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसाई प्रतिष्ठान आगाशिव नगर यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे. नमस्कार, मी प्रियंका पाटील, झेम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी आता आगाशिव नगर मध्ये आलेले आहे. शिवसाई प्रतिष्ठान यांच्यातर्फे उद्या शिवजयंती निमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तर शिवजयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम कशा पद्धतीनं करणार आहे हे कार्यकर्त्यांकडून विचारून घेऊया. काय दिनांक 7/5/2019 शिवजयंती निमित्त आम्ही शिवसाई प्रतिष्ठान भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले त्याचा लाभ सर्वांनी घ्यावे असे आवाहन आम्ही करीत आहोत. काय आहे शिबिराचं? शिबिर मध्ये आपण नेत्र तपासणी शिबिर घेतोय, दंत तपासणी शिबिर घेतोय, पेशंटसाठी आरोग्याच्या सुविधा आपण उपलब्ध करून दिले. ब्लड प्रेशर आपण पेशंटला तपासून घेतो, शुगर तपासणी करून घेतो. शुगर तपासणी काय करून देतो, त्याचं कोणत्याही पेशंटला शुगर आपल्याला आहे किंवा नाही ज्यावेळेला तो कॅम्पमध्ये येतो चेक करतो त्यावेळेला सुद्धा त्या पेशंटला शुगर आहे किंवा नाही कळते. त्यामुळे आपण शुगर बीपी ह्या सुद्धा आपण तपासणी त्या शिबिराच्या माध्यमातून घेतो. तरी माझं आव्हान सर्व गरजू पेशंटना किंवा सर्व ग्राहकांना आहे की आपण या शिवसाई प्रतिष्ठान तर्फे आपण जे शिबिर घेतले त्या शिबिराचा लाभ घ्यावा. खरंच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. शिवजयंतीनिमित्त मोठे मोठे डीजे लावून मुलं जल्लोष करत असतात. आताची युवा पिढी जल्लोषामध्ये रंगून जात असते. शिवजयंतीचा अर्थच माहीत नसतो. शिवरायांनी सांगितलेलं होतं की समाजासाठी कार्य करा, परंतु आताच्या युवा पिढींमधून ते दिसून येत नाही. परंतु आज आगाशिव नगरमधल्या युवकांनी खरंच हा मोठा आणि चांगला निर्णय घेतलेला आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढंच थोडंच. व्यमनुतर्फे त्यांच्या या विचारांचं मनापासून स्वागत करते. मी रिपोर्टर प्रियंका पाटील व्यमनी सोबत आकाशवाणी करत करार.